हम आतंकवाद उठव नाही की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या माणसाला हिणवलं जातं की बाबासाहेबांचं तुम्ही फुकट खाता, बाबासाहेबांचं फुकट खाता, लढायला आम्ही आणि खायला तुम्ही, असं आम्हाला सकाळ संध्याकाळ आम्हाला ऐकावं लागतं। आणि म्हणून हे दाखवायला आम्ही आलेलो होतो की आम्हीही लढू शकतो, आणि म्हणून ही लढाई आजची मांगाचं बंद होतं। आणि आजच्या या बंदातून राज्य सरकारकडे जो काही जायचा संदेश होता, जो मेसेज होता, तो बरोबर गेलेला आहे। पार्टीला 250 नाही 500 कोटी रुपये द्या। आजचं आंदोलन हे पार्टी बंद करण्यासाठी नाही, आजचं आंदोलन पार्टीच्या निधी कपात करा म्हणून नाही, आजचं आंदोलन आज यासाठी आहे की पार्टीला जर तुम्ही दरवर्षी 250 कोटी रुपये देत असाल, त्यांना 1000 कोटी रुपये द्या। आम्हाला पार्टीच्या बद्दल काही तक्रार नाही। आमचं म्हणणं असं आहे की पार्टीला जर 250 कोटी रुपये तुम्ही देणार असाल, तर अण्णा भाऊच्या नावानेच तशीच एक संस्था स्थापन करा आणि त्या संस्थेला 50 कोटी रुपये कोण म्हणतं पार्टी बंद करा म्हणून। परंतु पार्टीचा विरोध, बाबासाहेबांच्या नावाचा विरोध, बाबासाहेबांच्या नावाची बदनामी, हे सगळं या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळीच्या मान्यवरांकडून चालले। अरे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरी चळवळ आम्ही किती वर्षांकाची आहे। आता जो या ठिकाणी मातंगाचा आणि मातंगाचा जो काही नेता बसलेला देशाचा, बशीर बागेमध्ये बसून पडत्या पावसामध्ये मुलाबाळाचा हा माणूस बसलेला आहे 3 दिवस। चंद्रबाबू नायडू बशीर बागेमध्ये आलेले आहेत आणि त्याच अधिवेशनामध्ये अबकडचा ठराव झालेला आहे। काय ठराव होता? अवाल्याला 1%, बवाल्याला 7%, देवाल्याला 6% आणि डवाल्याला 1%। काय कुणावर अन्याय केलेला होता? मालाला मालाचा हिस्सा भेटलेला होता, मातिकाला मातिकाचा हिस्सा भेटलेला होता, बाकीचा होली असेल, बाकीच्या अन्य असतील, त्या सगळ्यांना त्यांचा हिस्सा भेटलेला होता। काय प्रॉब्लेम होता आंबेडकरवाद्यांना? त्या मातिकाला मिळवलेल्या विजयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही सगळे होमोजिनियस आहोत, म्हणजे काय? एकजिनसी, आमच्यामध्ये काहीही फरक नाही। अरे मांगाच्या बिये झालेल्या पोराला सुद्धा तुम्ही पोरगी देत नाहीत ना? तुम्ही मांगालच नाही, तुमच्यातल्या तुमच्यात आंदोलन असेल, लाडवण असेल, सोमस असेल, तुमच्या तुमची चोरी होत नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात की आम्ही सगळे एक जिनसी आहेत, आम्ही सर्व दलित आहोत, आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही। दुसरं सांगितलं की राज्य सरकारला अधिकार नाही, म्हणजे आर्टिकल 341 जो प्रयास केलेला आहे त्या कलमाचा चुकीचा अर्थ लावून मातिगानं मिळालेल्या विजयावर मातिगानं अबकडे जिथं काय 2006 कायदा 2004 रद्द केलेला आहे, पुनर्रद्द केलेला आहे, मालानं रद्द केलेला आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील महाराणी नवबौद्ध तसंच आंध्र प्रदेशमधला माला आहे की तो सतत मातिकाच्या प्रत्येक भूमिकेला विरोध करत असतो। आमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं होतं का की माझं तर माझं मिळत पाहिजे, पण तुझं सुद्धा मला मिळालं पाहिजे? काय होता अबकडचा लढा? माझं मला मिळालं पाहिजे, तुझं तुला मिळालं पाहिजे, याचं याला मिळालं पाहिजे आणि याचं याला मिळालं पाहिजे। काय चुकीचं होतं? परंतु सुप्रीम कोर्टात जाऊन त्या कायद्याला चॅलेंज दिलं आणि माझं तर मला मिळालंच पाहिजे, तुझं सुद्धा मलाच मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन तो कायदा रद्द बादल ठराव। दोस्तो, अशी जर तुमची भूमिका असेल, अशी जर तुमची मानसिकता असेल, अशी जर तुमची कार्यपद्धती असेल, तर घरामध्ये बाबासाहेबांचा केवढं जरी फोटो लावला तर यानंतर आम्ही त्या फोटोला भायणार नाहीत। तुम्हाला जर मतदान समाज जर अबकडची मागणी करत असेल तर या ठिकाणच्या बाबासाहेब आंबेडकरांना उतरायला लागणार आहे, रामदास आठवलेला समोर यावं लागणार आहे, जोगेंद्र कळवळा समोर यावं लागणार आहे आणि सांगावं लागणार आहे की मतदान समाज जी अबकडची मागणी करत आहे ती योग्य आहे, आमचं त्याला समर्थन आहे। होते का तसं? नाही होत। यांचा अबकडेला विरोध आहे, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं आता हे माझ्याकडे जजमेंट आहे,
एक आहे 22 एप्रिल 2020 आणि दुसरा आहे 27 ऑगस्ट 2020। सुप्रीम कोर्टाने ज्युडिशियल ऍक्टिव्हिजनचा पॉवर वापरून सांगितलं की 2004 जो काही निकाल आहे ईडी जिनाया केसचा तर तो न्याय संगत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। मग ह्यांनी किमान शांत बसायला पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांची लगेच प्रतिक्रिया आली, बाळासाहेब आंबेडकरांची लगेच प्रतिक्रिया आली। सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये नाक खुचू नये। दोस्तो, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांची ही प्रतिक्रिया आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं नाक खुचू नये, हे जनतेवर सोडून द्यावं। बाबासाहेबांचे वारस, बाबासाहेबांचा नातू अहबकडाला विरोध, अहबकडे सुप्रीम कोर्ट करा म्हणतो आणि बाळासाहेब जर त्याला विरोध करत असेल तर दोस्त हो, तुमची भूमिका ही मातंगाच्या पदामध्ये काहीही टाकण्याची, फक्त मातंगाला तुमच्या सोबत जय भीम म्हणत फरफटत करा, मातंगाला घरामध्ये फटवा लावावं, मातंगाला धर्मांतर करावं आणि खायला फक्त एक जात हे मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतंय। आता नक्की गोपाळ सरांनी जे काय तुमच्या जजमेंट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते ईव्हीएम चिन्हाच्या संदर्भात जे काही ठिकाणी सांगितलेलं आहे तर ते अत्यंत योग्य आहे। गोपाळ सरांनी जी केलेली मान्य काय माझं पूर्ण समर्थन आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मार्तंग समाजाला बौद्धांच्या सोबतची असलेली फारकत घेतल्याशिवाय सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणी होऊ शकत नाही। मुंबईच्या आझाद मैदानावर सांगत आहे, तर सोशल जस्टिसची जी व्याख्या आहे, सामाजिक न्यायाची परिकल्पना जर सत्यात उतरवायची असेल तर तुम्हाला बौद्धासोबत फारकतच घ्यावा लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला ना आरक्षण मिळणार आहे ना तुम्हाला आरक्षण मिळणार आहे। सगळं जर खरंच असेल 59 जातीसाठी, आम्हाला सांगतं की बाबासाहेबांना दिलेलं आहे, मग बाबासाहेबांना जर दिलेलं असेल तर त्यावेळेस या ठिकाणचा स्पेशल कंपोनेंट राणी घेतो, तो प्लॅन फक्त एका जातीसाठी ठरवा, 59 जातीचा तो प्लॅन करता कामा नये। जर 59 जातीसाठी भारतीय असेल तर 59 जातीला न्याय मिळाला पाहिजे। 59 जातीचा प्लॅन जर सामाजिक न्याय विभागामध्ये होत असेल तर 59 जातीला समान न्याय मिळाला पाहिजे। ही भूमिका घेऊन आपण आझाद मैदानावर आलेलो आहोत। आपण सर्वांना फार मोठ्या संख्येने येऊन या आंदोलनाला बळ दिलेलं आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आणि ही छाती आहे, ही छाती आहे, लढाई अजून बाकी आहे आणि तो आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मंडप अशा मागे आलेले आहे। उद्याची बशीरबाग ही मुंबईचा आझाद मैदान असेल आणि जोपर्यंत अपघाताचा ठराव महाराष्ट्र शासन घेत नाही तोपर्यंत मार्गिकाप्रमाणेच मातंग या ठिकाणी जाणार नाही हे आपण निर्धार करू, असा आपण निर्धार करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय लहुजी, जय भीम लांचरा। धन्यवाद भूषणसाहेब, आपण जे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवला आणि त्या आपल्या विचाराला संबंध सकल मातंग समाजानं मोठा प्रतिसाद दिला। पुन्हा एका पायाच्या गगरामध्ये गणपत बसव सरकारचा लढवा या कार्यकर्त्याचं आपण जोरदार पायाच्या गगरामध्ये स्वागत करूया। यानंतर मी या ठिकाणी वीर छत्रपती संभाजी ब्रिगेड जनरल कामगारी